ज्ञान आणि आमचं विज्ञान जर एक झालं ना तर कित्येक गरजूंचे प्राण वाचू शकतील. माणसाच्या आयुष्यात दोनच जण महत्वाचे असतात, पहिला भगवंत जो त्याला जन्म देऊन खाली पाठवतो आणि दुसरा किरवंत जो त्याला निरोप देऊन वर पाठवतो. बघा कोण आलंय ते. कुणी आलं नाही, गेला असे. कसं काय बोलवतो तुम्हाला हे सगळं. हे बघ सुनंदा, माणसं जाणार तर आपण खाणार. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर अशा दोन ताकदीच्या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला लाईफ लाईन हा चित्रपट नुकताच भेटीला आला आहे. लाईफ लाईन या शब्दाचे तसे बरेच अर्थ आपण वेगवेगळ्या ठिकाणी घेतो, पण हा चित्रपट पाहून तुमची आणि तुमच्या विचारांची लाईफ लाईन वाढेल हे मात्र नक्की. आता तुम्ही म्हणाल असं काय आहे या चित्रपटात, तर तेच जाणून घेऊया. हा चित्रपट पाहण्यामागची पाच महत्वाची कारणं. पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका. या चित्रपटात अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर या दोन कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. किंबहुना संपूर्ण सिनेमा या दोन कलाकारांनी आपल्या खांद्यावर पेलला आहे. धर्मकार्याला प्रमाण मानणारा किरवंत माधव अभ्यंकर यांनी अगदी अचूक साकारला आहे, तर एक सामाजिक भान असणाऱ्या एका बड्या डॉक्टरच्या पेशात अशोक मामा आपल्याला खरे डॉक्टरच वाटून जातात. या दोघांमधील वाद, प्रतिवाद, संवाद आणि भावनिक क्षण आपल्याला भावविवश करून जातात. विशेष म्हणजे बऱ्याच दिवसांनी अशोक मामांना प्रमुख भूमिकेत आणि मोठ्या पडद्यावर पाहणं ही पर्वणी आहे. चित्रपटाचे कथानक. चित्रपटाचे कथानक आपल्याच आयुष्यातील एका महत्वाच्या विषयावर भाष्य करते, जो विषय आजपर्यंत आपण दुर्लक्षित ठेवला आहे. पण हा विषय इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने मांडला आहे की चित्रपट आपल्याला विचार करायला भाग पाडतो. बऱ्याचदा विज्ञान की श्रद्धा या चक्रात आपण अडकतो, पण योग्य वेळी काय निवडावं आणि विज्ञान आणि अध्यात्माचा कसा समतोल साधावा हे या चित्रपटातून पाहायला मिळतं. आपण कधीतरी इतक्या चुकीच्या श्रद्धेत अडकतो की त्याची अंधश्रद्धा होऊन आपण माणूस आहोत हेही विसरून जातो, पण योग्य वेळी आपल्याला भानावर यावंच लागतं. असंच काही या चित्रपटात घडलं आहे. ते नेमकं काय हे मात्र तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन पाहावं लागेल. चित्रपटाचं संगीत. चित्रपट गंभीर विषयावर भाष्य करणारा असल्याने त्याला साजेसं असं पार्श्वसंगीत संगीतकारानं दिलं आहे. संगीतामुळे विषय अगदी धारदार होऊन आपल्यापर्यंत पोहोचतो. चित्रपटातील भावनिक क्षण संगीतामुळे मनाला स्पर्श करून जातात, तर या चित्रपटातील होत्याचं नव्हतं झालं हे गाणं आपल्या मनात चित्रपटानंतरही रुजत राहतं. या गाण्यातील शब्द आपल्याला अस्वस्थ करून जातात. सहाय्यक व्यक्तिरेखा. प्रमुख भूमिकांपलीकडे या चित्रपटामध्ये अनेक सहाय्यक व्यक्तिरेखा आहेत. विशेष म्हणजे किरवंत केदारनाथ अग्निहोत्री म्हणजेच माधव अभ्यंकर यांच्या पत्नीची भूमिका लक्ष वेधून घेते. ही भूमिका अभिनेत्री संध्या कुटे यांनी साकारली आहे. नवऱ्याच्या धर्मांध वृत्तीविषयी वागण्याविषयी असलेली अस्वस्थता त्यांनी अचूक दाखवली आहे. तसेच अभिनेत्री हेमांगी कवीची एंट्री कथानकात ट्विस्ट आणते. जयवंत वाडकर यांनी नेहमीप्रमाणेच दमदार एंट्री घेत आपली वेगळी छाप उमटवली आहे. वाडकर समाजसेवक भातखंडेच्या भूमिकेत आहेत. याशिवाय भरत दाभोळकर, शर्मिला शिंदे, सुश्रुत मंकनी यांनी आपल्या दमदार अभिनयाने भूमिकांना न्याय दिला आहे. चित्रपट पाहण्यामागचं पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे हे बोलणं गरजेचंच होतं. या चित्रपटातून एका संवेदनशील विषयावरती भाष्य करण्यात आलं आहे. हा विषय आपल्याला आवाहन करतो, आपल्याकडून काहीतरी मागू पाहतो, अशी गोष्ट जी कदाचित आपलीही लाईफ लाईन वाढवू शकते, आपल्याला नवजीवन देऊ शकते. आणि हाच महत्वाचा विषय लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून इतक्या दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात काम केलं आहे. आता ही लाईफ लाईन नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट तुम्ही देखील आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा. लोकमत फिल्मीकडून लाईफ लाईन या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा.